नमस्कार मित्रांनो, तर आता मी पोहोचलेलो आहे डोंबिवली। डोंबिवलीला ॲज युजुअल काल आम्ही रिहर्सल केली होती, पण आज होणार आहे तो कार्यक्रम, ज्या कार्यक्रमामध्ये आम्ही भेटणार आहोत। तर चला मग पुढे जाऊया। एक मागे कोण आहे? हाय किरण तांबे। काल हा नव्हता रिहर्सलला, पण आज आम्ही शो करणार आहोत, कारण की याचा काल कार्यक्रम एकांकिका स्पर्धा होती। एकांकिका स्पर्धा होती, त्यामुळे साहेबांना येता आलं नाही, पण आज ते आपल्यासोबत आहेत, कारण की मागच्या कवितेच्या कार्यक्रमाला सुद्धा किरण तांबे होते। आज बघूया काय धमाल करतोय। आता मी रिक्षा पकडतोय आणि चाललोय अंबलपाडा। अंबलपाडा का जे सगळी लोक घरात बोलव त्याच्या कंबलपाड्यात येतील, घरी थोडी मी थोडी सांगितलं शिवमंदिरच्या बाजूला बिल्डिंग असो। आता पाहतो स्टुडिओ, आता पाहतो स्टुडिओ, आता वेळ मिळाला वाटता। ओके मॅन, अच्छा आहे ना, मागे आलेले आहेत पुन्हा मागे काय अर्थ, पुढे जायचं बस पुढे। रिक्षा गेले आमचे, रिक्षातून उतरलोय। किरण तांबे इथे आणि दिग्दर्शक गाडी घेऊन इकडे। बाय द वे किरण, तू काल नव्हतास रिहर्सलला, पण एकांकिका करत होता असं म्हणाल। हा, एकांकिकेचा फर्स्ट राऊंड होता, प्राथमिक फेरी काल, आणि उत्तम सादरीकरण झालं आमचं। आता रिझल्ट लागेल उद्या किंवा परवा तेव्हा कळेल। पण काय होती एकांकिकेचा थॉट? काय होता एकांकिकेचा थॉट? हा होता की प्रत्येक माणसाची वेगवेगळी भूक असते, आणि त्या भूकेसाठी आपण आपला स्वार्थ साधत असतो, त्यासाठी काही करण्याचा प्रयत्न करत असतो। एकंदरीत या सगळ्या असा थोडक्यात गाभा होता आहे एकांकिकेचा, आणि आता फायनलला आहे, म्हणजे फायनल आहे 21 तारखेची, सावरकर नाट्यगृह आहे दादरला तिथे। तर सगळ्यांनी या पहा, जो नक्कीच पहा, नाटक वाढलं पाहिजे, आपलं मराठी साहित्य वाढलं पाहिजे, प्रेक्षक वाढले पाहिजेत। कसं आहे, ॲक्टर्स खूप आहेत मराठीत, चौका चौकात प्रत्येक घरामध्ये एक ॲक्टर दिसेल तुम्हाला, भेटेल अगदी अगदी, पण प्रेक्षक नाही आहेत, हिंदी पाहत आहेत प्रेक्षक। इथे दोन दोन किरण आहेत बघा, आम्ही ये रे बाबा ये, आम्ही चाललोय आत्मद फायनली आलेलो आहे। तर हे आहेत दिग्दर्शक साहेब, आणि इकडे आहेत आपल्या मॅडम येसुबाई चारूल मध्ये, आणि वडा खाते, वडा क्या बात आहे, वडा भाई वडा। तर आता मी पुन्हा तालीम करू, कारण 5 वाजता ऑनलाईन जायचंय, 5:05 या वेळेत। अरे कोण आलाय? अरे सचिन म्हणून आलेले आहेत, क्या बात आहे। काय कसं आहेस तू? आलेलं आहे, क्या बात आहे। आत्ता कार्यक्रमाला खरी मजा येणार आहे, जो आवाज आरंभचा जो आवाज आहे। चल नाश्ता करून घे पहिलं, क्या बात, डोसा आहे। पाय दुरुस्त करून घेऊ सगळं ऑनलाईन आल्यानंतर सगळं तुम्ही पाहणार आहात, पण त्यात ही पण गंमत आहे ना, रिहर्सल दरम्यान जी काही गंमत होते त्याच्या मधला सगळा हा वेळ आम्ही घेऊन, वाद होता, चर्चा वाद होता, वाद होता आणि वाद होता आणि वाद पण होता, या वादावादातला जो वाद होतो। Oh, my God.
खूप धमाल आलेली आहे कारण आम्ही आमच्या संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी करतोय. हे आम्ही चार जण म्हणजे किरण, किरण तांबे, सचिन वळंजू, शार्वी व्यवहारे आणि मी असे आम्ही आता कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आमची पलटण बसलेली आहे, कॅमेरा सेट होतोय. आता यात जे काय शूट होणार आहे ते मी यात दाखवणार नाही, ते बघण्यासाठी तुम्हाला आरंभ क्रिएशन या फेसबुक पेजला भेट द्यावी लागेल. आणि जर तुम्ही आज नाही पाहिला, उद्या पाहिला, परवा पाहिला, कधी बघा हा व्हिडिओ, आणि तुम्हाला सांगा अरे आमची वेळ चुकली, मग काय करायचं, मग तुम्ही परत यायचं आणि आरंभ क्रिएशनच्या एफबी पेजला लाईक करा आणि तिथे जाऊन हा आमचा जो कार्यक्रम आहे आजचा रंगभूमी दिनानिमित्तचा हा सर्वांनी पहा, एन्जॉय करा. तर मित्र आजचा हा कार्यक्रम झालेला आहे. मॅडम देखील बघा काय सोचून खूप सुंदर, खूप छान झालेला आहे कार्यक्रम आणि या पुढचे देखील कार्यक्रम असे सुंदर मस्त होणार आहेत. तर सर्वांनी पहा, पाहत राहा, ज्यांना जॉईन व्हायचं असेल त्यांनी जॉईन व्हा आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या. यस यस, थँक्यू. तर मित्र आता मी इथेच थांबतो, आता मी घरी जातो. पुढचा कार्यक्रम पण आम्ही एक असं योजलेला आहे, जसं मला वेळ मिळतोय तसं मी वेगवेगळे प्लेसेस एक्सप्लोअर करतोय. पण त्याचबरोबर मी जे काम करतो, जे अभिनयाशी निगडीत आहे, जे नाटकाशी निगडीत आहे, सिनेमाशी निगडीत आहे, सिरियलशी निगडीत आहे, तर तिथल्या गमती जमतीचे देखील मी व्हिडिओ करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर माझ्या चॅनलवरती असणं, माझ्यासोबत असणं हे नितांत गरजेचं आहे. तर तुम्हाला लाईक करा माझं चॅनल, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स कमेंट बॉक्सवरती नोंदवायला विसरू नका. अरे थांबा रे, सर्वांना रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला चला.